तू का नेत्राताई लग्न झालंय ना तुझं, झालंय ना, तरी पण माझ्या नवऱ्याच्या गळ्यात का पडतेस ग सारखी सारखी परत परत? अगं नेत्राताई प्रेग्नंट आहे मी, मला बाळ होणार आहे आता. अगं आता तरी मला वाटलं तर तुझं वागणं सुधारेल सुधारेल, पण नाही, परत परत तशीच वागतेस तू, का असं करतेस का? अपूर्वा शांत, अपूर्वा शांत, शांत शांत शांत, काय शांत हो मी? मला कळतंय आता तू चिडलीस रागावलीस ते सगळं स्वाभाविक, पण तू समजतेस तसं नाहीये. आता नेत्राची काय परिस्थिती ना ते आधी समजून घे. तिची परिस्थिती समजून घ्यायची काही गरज नाहीये मला, काही गरज नाहीये. याच्या आधी हजार नाटकं केली आहेत नेत्राताई, सवय तिला अशी नाटकं करायची. तुला तिच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, मला नाही जमणार, नाही मी गरज नाही ठेवू शकत. तू एवढं सगळं बोलण्याआधी एकदा तिच्याकडे बघशील, बघ तिची अवस्था, बघ तिच्या जखमा, बघ तिला आता डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, तिला आता आपल्या मदतीची गरज आहे. अरे हे नाटकच असेल ना तिचं, नाटकच असेल हे. तू तिला फोन करून तिच्या घरी आलायस ना, माहित होत तिला तू येणार आहेस इथे, म्हणून तिने नाटक केलं, तिला ट्रॅप रचला तिने कडून, तुला कळत? तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, शांत शांत शांत, त्या जुन्या गोष्टी त्या सगळ्या विसरून जा. आता ती तिच्या तिच्या आयुष्यात प्रगती करते ना, ती का मला अडकवण्याचा प्रयत्न करेल? ती नाही करणार तसं. आज नेत्राताईने आपलं लग्न मोडायचा प्रयत्न केला होता, याच नेत्राताईने प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं, याच नेत्राताईने आपल्या अमेय दादाला अडकवलं होतं, याच नेत्राताईमुळे आपला अमेय दादा लॉकअप मध्ये गेला होता कडून. तुलाही चांगलंच माहिती, मलाही चांगलंच माहिती आहे, पण तेव्हाही प्रत्येक वेळी तू मला खोट ठरवून तिच्यावरच विश्वास ठेवलास, आणि आताही तू परत तीच चूक करतोयस. मी मला मान्य आहे, मी तेव्हा चुकलो, मी तेव्हा चुकलो, पण आत्ताची गोष्ट तशी नाहीये. तू बघ ना तुझ्या समोर आहे ती, तिच्याकडे बघ, तिला खरंच जखमा झाल्यात अपूर्वा, तिला आपल्या मदतीची गरज आहे आत्ता. नाही बघायचं मला अशा बहिणीकडे, मला बघायचंच नाहीये जी सतत माझा संसार मोडायचा प्रयत्न करते. थांब, मी घरीच येतो, सोबत जाऊया.